सरपंच, तुमच्या एकूण ग्रामविकासाची सगळ्यांना माहिती आहे, तुमची भाषणं युट्यूबवर फेसबुकवर सगळीकडे अवेलेबल आहेत, पण तुमच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवनाची मात्र कोणाला फारशी माहिती नाहीये. तर कसं आहे तुमचं कौटुंबिक जीवन, घरात कोण कोण असतं, काय काय असतं, तेवढं जरा सांगा ना आम्हाला जरा. नाही, मी माझं मूळ हिवरे बाजार हेचगाव, आई वडील शेती गावात, आमचे चुलते वडील, घराची जी परंपरा होती कुस्तीची होती, जेवढे या देशातील नामवंत मल्ल आहेत ते आमच्या कुस्तीच्या आखाड्याला येऊन गेलेले. जसं नगरला छबराव लांडगे होते, मग ते समकाळातच, आणि खूप मोठंही होतं. आमच्या मोसंबीचे बाग असं आहे, आमचे वडील चुलते, जवळ 100 एकर जमीन, आणि चुलते वडील मोठाले पैलवान, अगदी माझ्या वडिलांचा इंदोर आणि उज्जैनला दुसऱ्या महायुद्धानंतर चॅरिटी शो आयोजित केलेला होता. आणि ते असं फक्त राहणं, आणि 5-5, 6-6 पैलवान वर्षभर आमच्या घरी राहायचे, आणि एकच आम्ही पाहायचो. आमची आई चुलतीन ते एक 4-5 गडी असायचे, मग म्हशी दूध सगळं असायचं, आणि त्यामुळे एक समृद्ध होतं, शेतीवरच होतं. आणि आता 60-65 साली 25,000 रुपये मोसंबीच्या बागेत यायचे, आणि क्रांतीसेन नाना पाटलांपासून मोठाले कुस्तीगर मोठाले माणसं आमच्या घरी येऊन राहून गेलेले. हा संबंध कुस्तीमुळे सगळा आलेला आहे. आणि पुढे जाऊन शेती, शेतीची परंपरा. मग पुढे काय झालं की मग शिक्षणाचं आलं. मग माझं आजोळ केडगावचं, आजोळी 5 मामा, मग जवळ 800 एकर आमच्या आजोळी मामांची जमीन, आणि माऊस भाऊ दिघे म्हणून आहेत केडगाव मध्ये, त्यांची 70 एकर जमीन. आणि कॉलेज करून मी त्यांचे प्लॉटिंगचे व्यवहार पाहायचो. सरपंच होताना त्यांचा प्रचंड विरोध, तुला काय पाहिजे आम्ही देतो, पण त्या गावात जाऊ नको. का त्यावेळी एका दारूच्या वाटते मुलीचं लग्न जमायचं, मुलांनी दारू आणायची, कारभार्याने गुरुजींनी शाळेत बसून प्यायची. तुमचं लग्न सरपंच व्हायच्या लग्न? नाही, सरपंच झालं 92 ला लग्न झालं, आणि ठरवून केलं. मला बाकीचे चांगले स्थळ बाकी होता, पण अरेंज मॅरेज आहे, कारण सासूरवाडी माझी गावातली आहे, गावातली गावात, त्यामुळे ठरवून केलं. आणि माझ्यावर कोणी अवलंबून नाही, ते प्रायमरी टीचर आहे. म्हणजे घरातलं खिशात घालायचं नाही, खिशातलं घरातलं घालायचं नाही, 90-65 सूत्र आहे. तुम्हाला एवढं मोकळं कसं काय सोडलं? नाही, त्यावेळेस सुरुवातीला विरोध होता, पण एकदा पडल्यानंतर ज्यावेळेस गावात आईचा तर प्रचंड विरोध होता, पण ज्यावेळी वेगवेगळे पाहुणे घरी यायला लागले, अनेक चांगली लोक, साहित्यिक असू, सिने क्षेत्रातील, बाकी आईलाही तो आनंद वाटायचा. मग त्यावेळी आई वडील आम्ही तिघा भाऊ, मोठा भाऊ कबड्डी कुस्ती नॅशनल प्लेअर होता, तोही ऑल इंडिया खेळायचा, आणि भीमराव धोंडे, बाबासाहेब बोस हे त्यावेळेचे निवास कॉमर्स कॉलेजचे विद्यार्थी. मग जिल्हा मराठामध्ये सर्व्हिसला लागला. 2 नंबर मी, माझी पत्नी प्राथमिक शिक्षिका, मलाही आजही ऑर्डर आहेत माझ्या जिल्हा बँकेक माधवरामुळे साहेबांनी ऑर्डर दिली होती, स्टे लागला. पुन्हा भीमराव धोंडे साहेबांना घेऊन आम्ही मुंबईला गेलो, तर 3 मुख्यमंत्री माझ्या नोकरीसाठी बदलले होते. पहिल्यांदा वसंतदादा, सनात दादा पाटील शेळके साहेबांना घेऊन गेलो, आणि त्यावेळेस वसंतदादांनी राजीनामा दिला मुंबईच्या जागा वाटपातून. ते खूप जवळून प्रसंग पाहिले मी. तुमची नोकरीचा शिफारस म्हणून तुम्ही तिकडे गेले? दादांकडे गेलो नंतर. हा, आणि दुसरा मुख्यमंत्री जिल्हा बँकेची नाही, एसटी नगरचा, एसटीचा संघ क्रिकेटचा मग राज्यभर खेळायला घेऊन जायचा. आणि खूप चांगलं क्रिकेट, मी आजही सांगतो का, त्यावेळी आयपीएल असते तर नगरचे कमीत कमी 25 प्लेयर माझ्यासहित 5 वर्षात आयपीएल खेळले असते, इतकं मोठं नगरमध्ये. नंतर निलंगेकर साहेबांकडे गेलो, बरं, पुन्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला. बरं, तिसरे मुख्यमंत्री झाले शंकरराव चव्हाण साहेब, बरं, आणि परिवहन मंत्री झाले विलासराव देशमुख साहेब. मग भावाला घेऊन आम्ही त्या भीमराव धोंडे साहेब, ते पत्र आहेत माझ्याकडे, आणि मुंबईला गेलो, आणि विलासरावजींनी सही केली की हे करा, आणि गेलं. आणि त्याच कालखंडात 1990 ला झिरो बजेट राज्यात लागू झाला, आणि नोकरी थांबली, आणि पुन्हा संधी येईल. पण तोपर्यंत मग निवास कॉमर्स कॉलेजला मला तेवढे माधवराव मुळे साहेब अध्यक्ष सचिव होते, ते म्हणजे बीपीएड करून या औरंगाबादला, तुला फिजिकल डायरेक्टर म्हणून घेऊ. मग ऍडमिशन घेतलं मी तिथे, आणि इथं आलो त्याच काळात सरपंच झालो.